नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शेअर मार्केट इन डिटेलमध्ये व्यवस्थितपणे शिकतोय. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ बनवलाय. आपण सध्या विविध कंपन्यांची माहिती पाहतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कंपन्या फंडामेंटल आणि टेक्निकली का स्ट्रॉंग आहेत हे समजताना नक्कीच तुम्ही पोर्टफोलिओसाठी अशा कंपन्यांचा भविष्यात विचार करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीनेच आज आम्ही एका खूप छान आणि दोन भारतामधल्या प्रमुख कंपन्यांची चर्चा करणार आहे. त्यात आहे त्यांची नाव म्हणजे टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा. ह्या दोन कंपन्या ऑटो सेक्टरच्या सध्याच्या कंडिशनला आपण पाहतोय की रोज चर्चेतल्या कंपन्या आणि त्या सध्याच्या कंडिशनला चांगला परफॉर्मन्स पण करत आहेत. पण जर आपण एक नंबर वनचा विचार केला ह्या दोन कंपन्यांमध्ये, तर ही रेस कोण जिंकणार हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी आम्ही थोडासा डिटेल अभ्यास केलेला सगळा व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला पण आवडेल. कारण अशा गोष्टींमधून कंपन्यांचं फंडामेंटल तुमच्या समोर येते आणि नक्कीच हे लंबे रोजके घोडे आहेत का नाही हे तुम्ही पण आज ओळखू शकणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मली सगळ्या गोष्टींना इन डिटेलमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण थोडी हिस्ट्री पाहूया की काय नक्की हिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये टाटा आणि महिंद्रा ह्या कशा पद्धतीने तयार झाले. तर नॉर्मली आपण पाहिलं गेलं याच्यामध्ये की टाटा मोटरची जी सुरुवात झाली होती ना, तर ती ॲक्च्युली 26 ऑगस्ट 1907 झाली आहे. लक्षात ठेवा, एक खूप मोठी हिस्टॉरिकल कंपनी आहे. जमशेदजी टाटा यांनी इस्टॅब्लिश केली होती टिस्को नावाची कंपनी, आणि त्याच्यानंतर 1924 साली जमशेदजी टाटांनी बॉम्बे हाऊस, ही कंपनी मुंबई येते, त्यावेळीचं बॉम्बे नाव असायचं, तिथे सुरुवात केली. आता त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला त्या कंपनीला टेल्को असं बोललं जायचं. टेल्को म्हणजे काय? टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह लिमिटेड. आता याच्यानंतर आपण पाहायला गेलं, हे टेल्कोचं मुख्य काम होतं ट्रेनचे इंजन बनवणे, आणि त्याच्या आधीची जी टिस्को होती ती मोस्टली स्टील रिलेटेड होती, जी सुरुवात टाटाची होती. म्हणजे 1907 साली ह्या ग्रुपने जी सुरुवात केली त्याच्यामध्ये. परंतु सगळ्यात महत्वाचा चेंज हो याच्यामध्ये झाला 1954 साली, की जेव्हा यांनी टाटाने ॲक्च्युली डेमलर अँड बेन्स यांच्याबरोबर टायअप केला, आणि त्यांनी ॲक्च्युली त्याच्यामध्ये थोडं टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि काही गाड्या बनवण्यासाठी जमशेदपूर इथं त्यांनी ॲक्च्युली तिथे फॅक्टरी टाकली फॉर डेमलर लॉरीस. ही गाडी त्यांची ॲक्च्युली त्यांना बनवायची होती, तेव्हाही त्यांनी तिथे टाकली गेली. मित्रांनो, आता थोडं महिंद्राची पण चर्चा करूया. महिंद्राची कंडिशन जर पाहायला गेलं तर 2 ऑक्टोबर 1945 साली ॲक्च्युली M&M ह्या कंपनीची सुरुवात झाली. परंतु तुम्हाला माहिती आहे का, M&M हे महिंद्रा अँड महिंद्रा जे आपण बोलतो ते नाव ॲक्च्युली त्यावेळी नव्हतं. कारण कंपनीची जी सुरुवात केली होती ना, ते 3 जणांनी केली होती. एक होते गुलाम मोहम्मद, दुसरे होते जगदीश चंद्र महिंद्रा, तिसरे होते कैलाश चंद्र महिंद्रा. आता हे दोघेही महिंद्रा बंधू आणि गुलाम मोहम्मद हे त्यांचे मित्र होते. यांनी M&M अर्थात महिंद्रा अँड मोहम्मद हे त्या कंपनीचं त्यावेळेचं नाव होतं. परंतु काय झालं, फाळणी झाली आपली, आणि त्याच्यानंतर 1948 साली हे गुलाम मोहम्मद जे होते ना, ते पाकिस्तानचे अर्थमंत्री झाले. कारण त्यावेळी ते फाळणीनंतर तिकडे गेले, त्यामुळे त्यांनी इकडचे सगळे स्टेक पुन्हा यांना विकून टाकले. आता कंपनीचं नाव तर त्यांनी ॲक्च्युली त्यावेळी M&M केलं होतं, मग हे पुन्हा यमचं काय करायचं, मग यांनी नाव बदलण्याऐवजी सिम्पल महिंद्रा अँड महिंद्रा असं केलं. त्यामुळे बरेच जण विचारायचे, ह्या प्रश्नाचं पण तुम्हाला उत्तर इथं मिळून जाईल की महिंद्रा अँड महिंद्राचं नाव आजच्या कंडिशनला काय आहे. आणि त्याच्यानंतर ही कंपनी पूर्णपणे एका भारतीयाची झाली. आत्ताच्या कंडिशनला पाहायला गेलं तर कंपनी सध्याच्या कंडिशनला एक मोठं मार्केट बेस तयार केलेलं आहे, आणि 1947 साली कंपनीने जीप या कंपनीबरोबर टायअप केला आणि इंडियामध्ये गाड्या प्रोड्यूस करायला सुरुवात केली गेली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिंद्रा अँड महिंद्रा हा ग्रुप तिथून थोडा वरच्या साईडला येण्याला सुरुवात झाली किंवा पॉप्युलर झाला भारतामध्ये. आता मित्रांनो, याच्यानंतर ना कंपनीचा प्रोडक्ट बेस काय आहे याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. कारण मेन प्रोडक्शन आणि कंपनीला रेव्हेन्यू कसा जनरेट होतो हे आपल्याला याच्यामधून शिकता येणार आहे. तर पहिली गोष्ट, महिंद्राचा मेन फोकस आहे ऑटोमोबाईल सेक्टरवर. त्याच्यामध्ये महिंद्रा आणि महिंद्राचे टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे कंपनी ते बनवायचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात फार्म इक्विपमेंट म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर्स पण भारतामधलं सगळ्यात मोठं नाव आहे, सगळ्यात जास्त खप असणारी कंपनी आहे ट्रॅक्टरमध्ये पण. त्याच्यानंतर महिंद्रा IT मध्ये पण आहे, IT सर्व्हिसेसमध्ये पण काम करते. त्याच्यानंतर त्यांनी डायव्हर्सिफिकेशन पण केलेलं आहे, याच्यामध्ये ते महिंद्रा फायनान्समध्ये पण काम करतात आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये पण आहेत. क्लब महिंद्राचे हॉटेल कदाचित तुम्ही गेला पण असाल, एक लॅविश जास्त कंडिशन असते, इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी डिझाईन केले. क्लब महिंद्रा हे त्यांची हॉस्पिटॅलिटीमधील एक उच्च नाव असतं इंडियन मार्केटमध्ये जर आपण विचार करतोय तर. आता बोलूया टाटाकडे.
टाटाची कंडिशन काय याच्यामध्ये लक्षात ठेवा की टाटाने पण एक मोर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ त्यांचा याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेला असेल तर टाटा ही ऑटोमोबाईल सेक्टरची कंपनी आहे आणि तुम्ही पाहता की 2020 नंतर एकदम जोरदार पिकअप घेतलेला आहे. त्यातल्या त्यात टाटा ऑटोमोबाईल बरोबरच आय टी सेक्टरमध्ये पण आहे. TCS आपण म्हणतो, टाटा स्टील हे स्टील सेक्टरमधली आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स ही कंपनी पण आहे टाटा कंझ्युमर या नावाने. त्याच्यानंतर टाटा पॉवर आहे, टाटा क्लिक आहे जे नॉर्मली आपण पाहतोय त्याच्या कंडिशनला. ई कॉमर्स क्षेत्रामध्ये पुन्हा ती तिचा जम बसवतीये. आता एव्हिएशन सेक्टरमध्ये पण टाटा आहे, म्हणजे एअर इंडिया ही तुम्ही पाहिलं असेल की काही काळापूर्वीच टाटाने अक्वायर केलेली. म्हणजे टाटाचा प्रोडक्ट बेस पण त्या मानाने महिंद्राच्या कंपेअर करता टाटाचा थोडा प्रोडक्ट बेस वरच्या बाजूला आहे आणि आपण म्हणतो की टाटा ग्रुप पण त्या पटीने मोठा पण आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह कंपन्यांनी काय काय घेतलेले आहेत लक्षात ठेवू, लॉंग टर्मसाठी बेनिफिटमध्ये राहणार याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट, ह्या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिकलसाठी सध्याच्या कंडिशनला खूप मोठी बाजी मारलेली आहे आणि महत्वाची गोष्ट हे रिव्होल्युशन आहे दोन्ही कंपन्यांना आणि ते आपणाला त्यांच्या चार्टवर आणि प्राईजवर पण पाहायला मिळते. आता सगळ्यात मेन गोष्ट आहे महिंद्राने त्यांनी इलेक्ट्रिकल अँड ऑटोमोटिव्ह ही जी असेल इलेक्ट्रिकल व्हेकलमधली एक सेपरेट एंटिटी तयार करतायत की जी त्यांना वाटते येणाऱ्या काळामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करू शकेल भारतामध्ये पण आणि भारताच्या बाहेर पण. त्याच्यानंतर आपण जर टाटा मोटरचा विचार करायला गेलं तर टाटा मोटरचं 80% की मार्केट जे आहे ना हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे आणि ते ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये वाढवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सध्याच्या कंडिशनला इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये सगळ्यात जास्त गाड्या टाटाच्या खपतायत. हा सध्याचा त्यांना बेनिफिट आहे कारण ते सध्या लिडिंगला आहेत. परंतु ह्या कंडिशनमध्ये दोघांचे पण बिझनेस रॅपिडली वाढतात कारण टाटा नंतर ना महिंद्राने त्यांची कंडिशन किंवा दुसरी जागा आत्ताच्या कंडिशनला अचीव केलेली आहे. आता दुसरी जर गोष्ट आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर टाटा मोटरची प्रायोरिटी जी आहे ना ती इंटरनॅशनली थोडी जास्त आहे. म्हणजे इंडियामध्ये तर ते बिझनेस बेस्टच करतायत पण इंटरनॅशनली त्यांचा फोकस जास्त आहे. त्यांना इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस आणि आपल्या गाड्या विकायचे. त्याच्यानंतर जर महिंद्राचा विचार आपण करायला गेलो तर त्यांचं मोस्ट मार्केट हे रुरल मार्केट असेल किंवा सेमी अर्बन एरियामध्ये ते जास्तीत जास्त फोकस करतायत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, टेक्नॉलॉजी. तर महिंद्राची मोस्ट गोष्ट काय त्याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनवर महिंद्राने खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि याचा फायदा काय त्याच्यामध्ये तर ते मेन फोकस करतायत सध्याच्या कंडिशनला यंग एजला. आणि त्याप्रमाणेच महिंद्राच्या सगळ्या गाड्या तुम्ही जर पाहिला असेल महिंद्राची थार बघा बरोबर, त्याच्यानंतर XUV 700 बघा आणि किंवा अगदी स्कॉर्पिओ पण बघा. जे मॉडेल ते मार्केटमध्ये घेऊन येतात ते मोस्ट इनोव्हेटिव्हली आणि मार्केटमध्ये जम चांगला बसवतात. ही एक जमीची बाजू महिंद्रासाठी. आता हे सगळं झालं तर याच्यामध्ये आपण बघूया सेल्सचा परफॉर्मन्स काय, म्हणजे दोन्ही कंपन्या कशा पद्धतीने विकतायत. मग टाटा आणि महिंद्राचा जर आपण विचार करतोय तर पहिले आपण बघूया महिंद्राने एक जर गोष्ट आपण ऑब्झर्व केली तर व्हेकल सेगमेंटमध्ये नोव्हेंबर 2023 त्यांनी 32% वाढ नोंदवली आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये, म्हणजे आपल्या भारतीय मार्केटसाठी. आणि हेच विचार करतो आपण टाटा मोटर्सचा तर टाटा मोटर्सने त्यांची आत्ताची कंडिशन आहे की बॅलन्स करतात ते इंडियन मार्केटला पण आणि बाहेरच्या मार्केटला पण. तर इथे ॲक्च्युली त्यांना तेवढ्या प्रमाणात जम बसवता नाही आलेला ॲज कम्पेअर करता जी राईज आली. परंतु कमर्शियल व्हेकल, पॅसेंजर व्हेकल हे महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये महिंद्रा डॉमिनेट करतंय टाटाला. कारण SUV जो सेक्टर आहे याच्यामध्ये मेन तो सध्या महिंद्राने जास्त खेचून घेतलेला आहे ॲज कम्पेअर करता आपण टाटाला. आता सध्यात महत्त्वाची गोष्ट काय, टाटा मोटर स्ट्रॅटेजिकली फोकसिंग ऑन डायव्हर्सिफाईंग सेगमेंटवर फोकस करते. म्हणजे काय, हेवी कमर्शियल व्हेकल बाजूला त्यांनी केलेले आहेत, म्हणजे आपण जे ट्रक्स वगैरे बोलतो. त्याच्यानंतर इंटरमिडिएट अँड लाईट कमर्शियल व्हेकल, पॅसेंजर व्हेकल्स असा एक मोठा पोर्टफोलिओ ॲक्च्युली त्यांचा. त्या मानाने महिंद्रा त्या सेक्टरमध्ये नाही आहे. महिंद्रा थोडं कार सेक्टरमध्ये मजबूत आहे पण टाटा बाकीच्या सेक्टरमधून आणतोय. आणि आता मेन भाग येतो रिव्हेन्यूचा, म्हणजे कुठल्या कंपनीला कुठून बिझनेस चांगला मिळतोय ह्याचं मी चित्र तुम्हाला दाखवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे स्क्रीनवर पाहताय ना, तर पहिल्यांदा आपण पाहूया महिंद्राला. तुम्ही जर इथे गोष्ट ऑब्झर्व केली तर महिंद्राला 62% रिव्हेन्यू फक्त ऑटोमोबाईल ह्याच्या डिव्हिजन मधून क्रिएट होत असतो. आणि त्याच्यानंतर फार्म इक्विपमेंट म्हणजे त्यांचा जो ट्रॅक्टर सेगमेंट आहे त्याच्यामधून त्यांना 32% रिव्हेन्यू जनरेट होतो आणि इतर 6% जे बाकीचे छोटे मोठे बिझनेस आहेत तिथून ते जनरेट करतात. हाच विचार जर आपण टाटा मोटर्सच्या बाबत करायला गेलो ना
तर लक्षात ठेवा त्यांचा 67% प्रॉफिट जो टाटा मोटरला येतो तो फक्त जॅग्वार अँड लँड रोवर पासून ते जनरेट करतात. म्हणजे ही कंपनी इंटरनॅशनल बिझनेस करते आणि थोडी लक्झरी कारमध्ये येते. ती त्यांची एक जमेची बाजू सध्याच्या कंडिशनला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की टाटा कमर्शियल व्हेकल्समधून त्यांना 19% रेव्हेन्यू जनरेट होतो, टाटा पॅसेंजर व्हेकल्समधून 11% जनरेट होतो. त्याच्यानंतर व्हेकल फायनान्सिंग म्हणजे टाटा फायनान्स जे त्याच्यामधून ते 2% जनरेट करतात आणि इतर छोटे मोठे बिझनेस आहेत त्या रिलेटेड त्याच्यामधून ते फक्त 1% जनरेट करतात. तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर टाटा मोटर स्ट्रॉंग आहे पण इंटरनॅशनल मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं सध्याच्या कंडिशनला भिजतंय. ॲज कम्पेअर करता महिंद्रा इंडियन मार्केटमधून चांगला बक्कळ पैसा कमावते. कारण तुम्ही पाहिलं असेल टाटाचे जे जॅग्वार आणि लँड रोवर आहेत ते इंडियामध्ये त्या मनाने कमी खपतात. त्यांचं मार्केट ॲक्च्युली बाहेर जास्त युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकन कंट्रीजमध्ये आणि चायनीज मार्केटमध्ये ह्या गाड्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या. आता याचा विचार करायला गेलं सगळ्या गोष्टींचा ना तर टाटा मोटरची मागच्या लास्ट 3 मंथची ग्रोथ बघितली तर 10% वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट काय तर मागच्या 3 महिन्यामध्ये प्रॉफिट ग्रोथ 31% वाढलेली आहे. आणि जर विचार करता 2022 मध्ये जवळपास 19-20% फॉल झाला होता पण 2023 मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये 100% ग्रोथ दाखवली आहे. आणि पुन्हा नवीन ट्रॅकला आम्ही पाहतोय की त्याचा स्टॉक पण लाईफ टाईम व्हायला अगदी 800 लेवल क्रॉस करून वरच्या साईडला गेला. आता महिंद्रा अँड महिंद्राची कंडिशन सांगतो. महिंद्रा अँड महिंद्राचा जर विचार करायला गेला तर 38% त्यांनी वाढवलेली ॲज कम्पेअर करता 2023 मध्ये वाढवलेली त्यांनी 38% त्यांचा डिटेल. ॲज कम्पेअर करता 2022 मध्ये 49% त्यांनी ग्रोथ दाखवली होती. लक्षात ठेवा 2022 कम्पेअर करता नक्कीच थोडं मार्केट डाऊन झालेलं आहे कारण कॉम्पिटिशन वाढतंय याच्यामध्ये. कंपाउंडेड सेल्स ग्रोथ आहे त्यांची मागच्या 3 वर्षाची जवळपास 17%. लक्षात ठेवा आणि कंपाउंडेड सेल्स जो काही प्रॉफिट ग्रोथ आहे याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाचा तो आहे 143%. तर ही एक जमीन घेण्यासारखी बाजू आहे की जी महिंद्रा रॅपिडली ग्रोथ करतो आणि ते शॉक्सच्या चार्टवर पण तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार आहेत. मित्रांनो समजलं. आता आपण थोडं हे सगळं पाहिलं, तुम्ही अगदी यांचे चार्ट पण पाहू शकता. ह्या चार्ट्सवर पण तुम्हाला दिसेल महिंद्रा अँड महिंद्रा काय दाखवतोय आणि टाटा मोटर्स काय दाखवतोय. आता मित्रांनो ह्या कंपन्यांचं आपण स्वॉट अनालिसिस करू, म्हणजे यांचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहूया सगळ्यात आधी स्ट्रेंथ्स काय आहेत. तर महिंद्रामध्ये आम्हाला असं वाटतं की कंपनीचं स्ट्रॉंग R&D आहे, ही जमेची बाजू. याच्यामध्ये एक्सलंट प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे आपण पाहतो XUV 700 असेल, थार असेल किंवा त्याच्यानंतर स्कॉर्पिओ असेल किंवा इतर पण छोटे मोठे मॉडेल्स आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये रॅपिडली ग्रोथ आणि ॲक्टिव्ह बनवतात. लो आफ्टर सेल कॉस्ट, लक्षात ठेवा सेल कॉस्ट ही कंपनीची व्यवस्थित ॲज कम्पेअर करता मार्केट. आणि कार मॉडेल हे प्रत्येक रेंजमध्ये बनवलेत, हॅचबॅकमध्ये पण आहे त्यांचं, बरोबर आहे ना, SUV मध्ये पण त्यांनी बनवलेत आणि इतर कंडिशनमध्ये पण ते बनवतात. ॲज कम्पेअर करता टाटाचं काय काय बघूया आपण, स्ट्रेंथ काय आहेत कंपनीच्या. तर रेकग्नाइज ब्रँड आहे, म्हणजे टाटा म्हणजे ट्रस्ट इंडियामध्ये आणि नक्कीच त्यांनी ते डिफाईन केलेले आहे, डिझर्व केलेले आहे. मार्केटचा प्रेझन्स स्ट्रॉंग आहे, लक्षात ठेवा अगदी लोकल मार्केटमध्ये पण टाटाच्या गाड्या तेवढ्या प्रमाणात किंवा सर्व्हिस सेंटर आणि डिलरशिप आहे त्यांची. EV मध्ये सध्याच्या कंडिशनला आपण म्हणू शकतो त्यांचा नादच करायचा नाही आहे कारण त्यांनी ते मार्केट त्या पद्धतीने ग्रास्प केलेले. आणि महत्त्वाची गोष्ट डॉमेस्टिक बरोबर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण त्यांचा खूप मोठा प्रेझेन्स आहे. ओके, आता विकनेस काय दोन्ही कंपन्यांचे, पहिल्यांदा बघू महिंद्रा अँड महिंद्राचे. तर महिंद्रा अँड महिंद्राचं जर कंडिशन असं बघितलं आपण तर ओव्हर डिपेंडन्स त्यांचा खूप आहे इतर इंडस्ट्रीवर. लक्षात ठेवा ही महत्त्वाचा थोडा विकनेस आहे त्यांचा. त्यांना खूप बऱ्याच गोष्टींसाठी बऱ्याच इंडस्ट्रीवर, म्हणजे अगदी ऑटोमोबाईलचा विचार करताय तर छोटे पार्टसाठी पण त्यांना इतर इंडस्ट्रीवर डिपेंड राहावं लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट काय, टाटाचं विकनेस असं आहे की हायर ऑपरेशनल कॉस्ट आहे त्यांची आणि नो मॉडेल इन लक्झरी सेगमेंट. म्हणजे टाटा मोटर्सकडे लक्झरी सेगमेंट म्हणजे खूप भारी मॉडेल्स नाही आहेत सध्याच्या कंडिशनला. ओके, आता 3 नंबरची गोष्ट आपण पाहूया, अपॉर्च्युनिटी काय काय. अपॉर्च्युनिटीचा विचार करूया महिंद्रा अँड महिंद्रा बाबत. तर ग्रोथ इन इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्री फ्युचर इलेक्ट्रिकल व्हेकल डिमांड स्ट्रॉंग आहे. प्लस त्यांच्या ज्या गाड्यात SUV सेगमेंटच्या की जो सध्या ट्रेंडिंग आहे तिथे पण मोठ्या प्रमाणात येतात. डिजिटल मार्केटिंगमध्ये टाटाला अपॉर्च्युनिटी ॲक्च्युली, सप्लाय चेन सर्व्हिसेसमध्ये त्यांना अजून स्कोप आहे. जसं पाहताय पंपांवर आपण पाहतोय की यांचे नवीन नवीन टायप चालू आहेत आणि ते ॲग्रेसिव्हली जात आहेत तिथे. आता ह्या दोघांच्या पण बिझनेसला थ्रेट्स काय आहेत, तर पहिला गोष्ट थ्रेट्स येतो महिंद्रा आणि महिंद्रामध्ये. तर प्राईज इनोव्हेशन, लक्षात ठेवा प्राईज एक महत्त्वाचा फंड आहे त्याच्यामध्ये. इनोव्हेशन ॲक्च्युली गरजेचं आहे त्यांना अजून फास्टली, कारण मार्केटमध्ये बाहेरचे पण नवीन नवीन प्लेयर्स त्यांना येतात. जसं MG हेक्टर आहे,
किया आहे, अजून पण रेनॉल्ट वगैरे सारख्या कंपन्या आहेत, टोयोटो सारख्या कंपन्या जे बाहेरच्या मार्केटच्या कंपन्या इंडियन मार्केटमध्ये येत आहेत आणि नक्कीच त्यांनी पण एक चांगल्या प्रमाणात त्यांचं मार्केट व्हॅल्यू बनवलेली आहे. आणि स्ट्रिक्ट रेग्युलेशन ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे छोटे मोठे रेग्युलेशन जे चेंज होतात याचा मोठा इम्पॅक्ट यांच्यावर पडतो. आता टाटा मोटरसाठी काय थ्रेट्स आहेत बघूया. तर पहिली गोष्ट प्राईज, ही कंडिशन आहे, थोडे काही काही मॉडेलच्या प्राईज त्यांना अजून कमी करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट इनोव्हेशन ॲज कम्पेअर करता अगदी महिंद्रा आणि महिंद्रा म्हणू किंवा इतर ऑटोमोबाईल सेक्टरच्या तर थोडं कमी पडतं, इथे आपल्याला टाटा मोर्चा असं दिसतंय त्यांना गरजेचे अजून पण चांगल्या गाड्या बनवणं आणि थोडं इंडियनची जी गरज आहे स्वस्तात मस्त, म्हणजे गाड्या लोकांना भारी पण पाहिजे असतात आणि स्वस्त पण पाहिजे असतात. आणि आता इंडियन लोकांची नवीन गरज आहे, गाडी मोठी पाहिजे, छोटी गाडी म्हणजे लोकांना कमीपणा वाटतो, त्याच्यावर टाटाने फोकस केलाय पण अजून त्यांना वाढवायचं आहे. आता हे सगळं झालं मित्रांनो, आता थोडक्यामध्ये एक कन्क्लुजन देतो तुम्हाला की काय बेनिफिट आहे दोघांचे. तर आम्हाला असं वाटतं की ग्लोबल प्रेझन्सचा जर विचार करायला गेलं तर महिंद्रा महिंद्राचं जवळपास 100 देशांमध्ये नेटवर्क आहे, आणि हे जर विचार करायला गेलं तर टाटाचं 182 देशांमध्ये मोठं नेटवर्क आहे. आता ब्रँचेस जर पाहायला गेलं तर मेन बिझनेस त्यांचा UK युनायटेड किंगडम, त्याच्यानंतर रशिया, युरोप, आफ्रिका, साऊथ अमेरिका आणि साऊथ कोरिया, इथून मेन बिझनेस टाटा मोटर्सला जनरेट होतो. म्हणजे तिथे थोडं ते वरचढ आहेत, म्हणजे इंटरनॅशनल प्रेझन्स टाटाचं आत्ता सध्याच्या स्ट्रॉंग आहे, जी जमेची बाजू असते बिझनेस ग्रो करायला. मेजर ॲक्वायजेशन याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर महिंद्राने केलेलं आहे. मित्रा ॲग्रो ही इक्विपमेंट बनवणारी कंपनी त्यांनी ॲक्च्युली टेकओव्हर केलेली आहे. आणि टाटा मोटरने मेन लँड रोवर आणि जॅग्वार हे जे दोन मॉडेल होते जगामध्ये ब्रँड असायचा तो पण त्यांच्याकडे भक्कम ब्रँड आहे, ती टाटा मोटरची खूप जमेची बाजू आहे. आणि ती कंपनी आता हळूहळू डेट फ्री पण होते. एम्प्लॉई बेस जर पाहायला गेलं तर महिंद्रा महिंद्रा ग्रुपचा 81,000+ एम्प्लॉई आहेत आणि टाटा मोटर्समध्ये 24,000+ एम्प्लॉई आहे त्याच्यामध्ये. आता ईव्ही कार्स जर बघायला गेलं तर टू लॉन्च 5 EV कार्स इन 2024 महिंद्राच्या 5 इलेक्ट्रिकल व्हेकल्स येत आहेत आणि टाटाने फक्त 3 येणार आहेत असं डिक्लेअर केलेलं आहे. तर थोडं टाटा इथे डॉमिनेट होत आहे, पण ठीक आहे. जर आपण एक ऑल ओव्हर विचार केला तर आपण एक नॉर्मल मी तुम्हाला सांगेल की दोन ग्रुप आहेत, टाटा आणि महिंद्रा. टाटा ही ट्रस्ट सध्या संचलित करते, महिंद्रा आणि महिंद्रा सध्या ही आनंद महिंद्रांकडे प्रवर्तित कंपनी आहे. टाटा मोटरमध्ये काय होतं, डिसिजन नक्कीच अग्रेसिव्ह चांगले असतात, पण कधी कधी थोडा वेळ लागू शकतो कारण ट्रस्टचा डिसिजन आहे, इतक्या ऍक्टिव्हली आणि क्विकली होत नाही बऱ्याच वेळेला. ओके, पण हेच विचार करता आनंद महिंद्रा ही एक ऍग्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे, ट्रस्ट बिल्डअप आहे. तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचे कुठलेही डिसिजन अगदी कोटक महिंद्रा बँक असेल किंवा इतर बिझनेस असेल ते थोडे शार्प माइंडेड आहे आणि पटकन डिसिजन घेऊन त्या बिझनेसमध्ये हात कसा बसवायचा हे तुम्ही पाहिलं असेल. आणि सध्याच्या कंडिशनला सोशल मीडियावर आपणाला यांची बरीच ऍक्टिव्हिटी दिसत असते. म्हणजे काय, तर त्यांना जाण आहे की लोकांना काय पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण इनोव्हेटिव्ह केलेल्या लोकांच्या इथे लगेच ते महिंद्राच्या गाड्या देऊन टाकतात का, तर त्यांना माहिती आहे आपलं ब्रँडिंग कुठं करणं गरजेचं आहे की जी काळाची गरज आहे आणि आता यंग युथ आहे आपल्यासारखं, हे त्यांच्याकडे त्यामुळे थोडं फोकसिंग बघत असतं. तर मित्रांनो, इथे जर आपण कम्पेअर केलं तर नक्कीच याच्यामध्ये दोघे पण ॲक्च्युली क्वालिटी प्राईजच्या बाबत सेम आहेत. आत्ता पाहायला गेलं तर टाटा मोटर्स थोडा वरचढ आहे, पण महिंद्राचा मागील प्रवास जर बघितला तर खूप आउटस्टँडिंग आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महिंद्रा ह्या रेसमध्ये थोडा पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. ओके, जरी महिंद्रा ॲज कम्पेअर करता टाटा मोटर जरी छोटी कंपनी वाटत असली तरी भविष्यामध्ये ग्रोथ नक्कीच आहे. दोन्हीही बिझनेस बेस्ट आहेत, पण आम्हाला असं वाटतं की महिंद्रा आणि महिंद्रा ह्या स्पीडने चालला तर आणखीन पुढे जाऊ शकतो, कारण लक्षात ठेवा बिझनेस आहेत, अप्स अँड डाऊन्स येत राहणार आहेत. मित्रांनो, कसा वाटला टाटा मोटर्स आणि महिंद्रा महिंद्रा विषयीचा हा व्हिडिओ, तुमचा अभिप्राय न चुकता द्या. कारण मित्रांनो, आम्ही खूप ह्याच्यामध्ये हे व्हिडिओ बनवायला खूप कष्ट घ्यावं लागतात, आम्हाला एकच अपेक्षा असते तुम्हाला व्हिडिओ आवडते तर लाईक करून तुम्ही कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आम्हालाही वाटतं तुम्हाला खरंच समजतं आहे का, आणि असे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. कारण तुम्हाला आधीच आम्ही कमेंट केलं की तुम्ही एक चांगलं ट्रेडर आणि एक चांगलं इन्व्हेस्टर होऊ शकता जर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करता आहात. तर धन्यवाद.